महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे दिनांक 5/9/2023 रोजी विशाखा समिती अंतर्गत प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी विकासात शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक मिनल वाघ मॅडम उपस्थित होत्या. मनोगतात वाघ मॅडम यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून देशासाठी वाहून घेतली. शिक्षकांचा आदर करणाऱ्यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. समाजाला योग्य दिशा देण्यात खरा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो अशी त्यांची धारणा होती. खरा गुरु आपल्या शिष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचे योगदान देतो. त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शिक्षकांनी केलेल्या सर्व योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हा दिवस उत्तम संधी आहे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शिक्षकांची आता देशाला गरज आहे असे प्रतिपादन केले. गीता देशमुख, योगीराज चव्हाण, तेजस्विनी वाघमारे, दुर्गा गावित आदी विद्यार्थ्यांनी आपली शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक कविता भोई यांनी केले. आभार SY BSc ची विद्यार्थिनी गीता देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमास कार्यालयीन महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी ललित महाले, सुरगाणा.